नमस्कार शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यानंतर राज्य सरकारकडे पाच हजार नऊशे अठ्ठ्याण्णव कोटीची भरपाईचे प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले त्यानुसार टप्प्या टप्प्यात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटीची मदत मिळाली तर आतापर्यंत दुसऱ्या टप्प्यात दोन हजार दोनशे अकरा कोटीची मदत दिली जाणार आहे परंतु अतिवृष्टीमुळे बहुतांश शे शेतकऱ्यांचे तेहतीस टक्क्याहून अधिक नुकसान झाल्याचे एनडीआरएफ मधून तीन हजार सातशे एकवीस कोटीची मदत द्यावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे तर मित्रांनो बघा मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधान मोदींना प्रस्ताव आहे बळीराजांसाठी केली तीन हजार सातशे एकवीस कोटीची मागणी ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण मुख्यमंत्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रस्ताव बळीराजांसाठी पाठवला आहे तर या प्रस्तावामध्ये इतक्या पैशाची मागणी म्हणजे तीन हजार सातशे एकवीस कोटीची मागणी शेतकऱ्यांसाठी केली आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी आहे कारण आता मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींना प्रस्ताव पाठवला आहे बळीराजासाठी केली तीन हजार सातशे एकवीस कोटीची मागणी तर मित्रांनो ही मदत किती जिल्ह्यांना मिळणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतो हे चॅनेलवर नवीन असाल ला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून भविष्यात नवीन नवीन नवी 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 अपडेट मिळत राहतील केंद्राला पाठवला मदतीचा प्रस्ताव राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने नुकतीच केली त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तीन हजार सातशे एकवीस कोटी रुपयाची मदत मागितली आहे असे सुभाष उमरणीकर उपसचिव मदत व पुनर्वसन मुंबई यांनी सांगितले राज्यातील लाख शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला त्यानंतर राज्य सरकारकडे पाच हजार नऊशे अठ्याण्णव कोटीची भरपाईची प्रस्ताव शासनाला प्राप्त झाले त्यानुसार त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटीची मदत मिळाली तर आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दोन हजार दोनशे अकरा कोटीची मदत दिली जाणार आहे परंतु अतिवृष्टी बहुतांश शेतकऱ्यांचे ने मधून तीन हजार सातशे एकवीस कोटीची मदत द्यावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले तर मित्रांनो केंद्रानं पाठवला मदतीचा प्रस्ताव राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने नुकतीच केली त्यानुसार राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तीन हजार सातशे एकवीस कोटी रुपयाची मदत मागितली सुभाष उमरनिकर उपसचिव मदत व हो पुनर्वसन मुंबई परतीच्या पावसामुळे खरीप लेट खरीप हंगामातील ले, एकूण एकोणसाठ हजार एकोणसाठ हजार दोनशे ब्याऐंशी हेक्टरवरील कांदा खराब झाला तर फळबागांनाही मोठा फटका बसला पावसाचा कापूस मका यासह अन्य पिकं पाणी खाली गेली यानंतर मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी विरोधी पक्षनेतेसह अनेकांनी अतिवृष्टीची नुकसानी पाहणी केली त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मदतीची गोवाई दिली होती या पार्श्वभूमीवर एकवीस आणि बावीस डिसेंबरला केंद्रीय पथकाने नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्ती संवाद साधला केंद्र सरकारने अतिवृष्टीने नुकसान झालेल्या बळीराजासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एनडीआरएफ दरम्यान नुकसान झाल्यानंतर दोन महिन्यांनी केंद्रीय पथकाने पाहणी केली त्यामुळे मदतीसाठी केंद्र सरकारने विलंब करू नये अशी अपेक्षा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे तत्पूर्वी राज्य सर राज्य सरकारने पुरवणी मागणीद्वारे अधिवेशनात मंजूर झालेले दुसऱ्या टप्प्यातील मदत जानेवारी दोन हजार एकवीसमध्ये नुकसानग्रस्ताच्या खात्यात वर्ग केली जाणार असल्याची मदत व पुनर्वसन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले राज्यातील एकूण नुकसानीची स्थिती पाहता एकूण बाधित शेतकरी बासष्ट पॉईंट सतरा लाख नुकसानीची प्रस्ताव पाच हजार नऊशे एकोणनव्वद कोटी राज्य कडून मिळाली मदत दोन हजार दोनशे सत्त्याण्णव कोटी व केंद्राकडे मदत प्रस्ताव तीन हजार सातशे एकवीस कोटी शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र